येणाऱ्या 30 जानेवारीला पदवीधर अर्थातच विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे आणि 30 तारखेलाच MPSC च्या 6 विभागाचे पेपर ठेवण्यात आलेले आहे। तरी माझी निवडणूक आयोगाकडे अशी मागणी आहे की त्यांनी लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावे की 30 तारखेचे पेपर ते पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा कधी ते सोयीस्कर असेल त्यांनी ते ढकलावे किंवा ते पेपर करून द्यावे। याला कारण असे की पदवीधरला मतदान करणारे जे असतात ते ग्रॅज्युएट लोक असतात आणि ग्रॅज्युएटचे साधारण 10 ते 15 हजार विद्यार्थी त्यांना परीक्षेमुळे मतदानासाठी चुकावं लागेल।